मनपा स्थायी समिती सभापती पदावरून सत्ताधारी भाजपमध्ये राजकारण तापले असून इच्छुकांची संख्याही वाढत आहे. नगरसेवक ललित कोल्हे, राजेंद्र घुगे पाटील, नवनाथ दारकुंडे यांचे नाव आघाडीवर आहे. आमदार भोळे हे राजेंद्र घुगे पाटील यांच्या नावासाठी आग्रही असतानाच ललित कोल्हे व नवनाथ दारकुंडे हे देखील इच्छुक असल्याने पक्ष नेतृत्वासह आमदार भोळे यांचीही डोकेदुखी वाढली आहे. भाजपकडून अद्यापही ललित कोल्हे यांना चांगल्या पदावर संधी न दिल्याने कोल्हे समर्थक नगरसेवक नाराज आहे. पक्ष नेतृत्वाकडे त्यांना सभापती पद द्यावे यासाठी आग्रही आहेत. यासह लेवा समाजातील नगरसेवकांचाही त्यांच्या नावासाठी आता आग्रह वाढला आहे. नवनाथ दारकुंडे यांनीही सभापती पदावर दावा केला असून तिन्ही इच्छुक सभापती पदावर ठाम असल्याने इच्छुकांची मनधरणी करण्याचे आव्हान आहे. सभापतीसाठी अनेक जण इच्छुक असले तरी भाजपमध्ये सर्व पदाधिकारी व नेते मिळून एक नाव निश्चित करतात. त्यामुळे सभापती पदाचे नाव माजी मंत्री गिरीश महाजन हे निश्चित करणार असून भाजपमध्ये कोणतीही गटबाजी नाही असे आमदार सुरेश भोळे यांनी म्हटले. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अप तक न्यूज मराठी. शुभ मंगलम सर्व मंगलम नक्षत्र मंगलम अलंकार मंगलम रतनलाल सिंह वाहना ज्वेलर्स भारत वर्ष का स्वर्ण तीर्थ.